दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा पालक आणि विद्यार्थ्यांना होती, तर आता ही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी. उद्या दहावीचा निकाल लागतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल अशी बातमी होती आणि त्यानुसार आता उद्या दहावीचा निकाल लागतोय. दहावीचे विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा होती निकालाची. त्याबाबतची ही सगळ्यात मोठी अपडेट. सर्वात आधी झी 24 तासवर दहावीचा निकाल उद्या लागतोय. त्यानंतर 11वीची प्रवेश प्रक्रिया सुद्धा वेग घेणार आहे. दहावीच्या निकालाबाबतची सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे उद्या दहावीचा निकाल लागतोय. त्यानंतर 11वीच्या प्रवेशासाठी सुद्धा वेगानं प्रक्रिया सुरू होणार आहे. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, उद्या दहावीचा निकाल लागतोय. नक्कीच, जे एसएससी बोर्ड आहे त्यांनी अधिकृत घोषणा जी आहे ती केलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाने की उद्या दहावीचा निकाल जो आहे तो जाहीर केला जाणार आहे. 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल आणि 1 नंतर ऑनलाईन हा निकाल जो आहे तो विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल जो आहे तो लागलेला आहे, त्यामुळे ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती लवकर होण्यासाठी सगळी तयारी जी आहे ती बोर्डाने केलेली आहे. 10वीच्या ऍडमिशन नंतर 11वीचं ऍडमिशन आणि 10वीचं जे ऍडमिशन असतं ते अत्यंत महत्वाचं असतं शैक्षणिक वर्षासाठी, त्यामुळे कॉलेज जीवनाला विद्यार्थ्यांची खरी 11वीनंतर सुरुवात होते आणि आता तो निकाल उद्या बोर्डामध्ये जाहीर केला जाणार. ठीक, धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी. तर 10वीचा निकाल उद्या लागणार आहे आणि त्यानंतर 11वीच्या प्रवेशासाठी ही संपूर्ण प्रक्रिया वेग घेणार आहे. यावर्षी 11वीची प्रवेश प्रक्रिया तातडीनं राबवून ऑगस्ट महिन्यापासून कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे आणि त्यासाठीच 10वीचा उद्याचा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या 1 वाजता ऑनलाईन निकाल तुम्हाला पाहता येईल. त्याआधी 11 वाजता पत्रकार परिषद होईल आणि कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागलाय, यावर्षीसुद्धा 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे का, याबाबतची सगळी माहिती आपल्याला मिळेल आणि 1 वाजेनंतर तुम्हाला ऑनलाईन निकाल पाहता येईल. हा निकाल कसा पाहायचा, कुठल्या कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहता येईल बघा स्क्रीनवर. महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा. तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव तिथे टाका. त्यानंतर लॉग इन करा आणि तुमचा 10वीचा निकाल त्यानंतर तुम्हाला तपासता येईल.